त्यानंतर माता पालक आता या नावाचं शरण आलेलं आहे की आपली माता आहोत आणि आपल्या पाल्याचा तो मुलगा असो मुलगी असो त्याच्या आई अडचणीच समस्यांचं निराकरण आपल्याला करायचंय आणि म्हणून या समितीच्या माध्यमातून आपण काम करत असताना मी आपल्याला असं सांगते की आपण आपल्या पाल्याची दररोज गप्पा मारल्या पाहिजे. काही वेळा महिला ज्या आहेत त्यांना इतका वेळ पुरत नाही कारण घर काम असतं इतरही कामं असतात कधी त्यावेळेस नोकरीचं काम असू शकतं त्याच्यामध्ये आपल्या पाल्याची गप्पा मारायला वेळ मिळत नाही आणि म्हणून त्यांनी स्वयंपाक करता करताही गप्पा मारायला लागतात. त्या ठिकाणी आपल्या रचनाध्यक्षाच्या मुख्याध्यापिका आहेत शोभा कोठावले यांनी एक प्रयोग केला की शिक्षण देत असताना पहिलीतल्या पासून कसं शिक्षण देता येईल मग त्यांनी स्वयंपाकघरापासून शिक्षणाला सुरुवात केली म्हणजे तिथल्या वस्तू कोणत्या आहेत पदार्थ कोणते आहेत ते कसे हाताळायचे. जसं उदाहरण आपल्यासाठी सोपं आहे की सुरी सुरी कशी पकडायची म्हणजे आपल्याला इजा होणार नाही अशा विविध प्रकारे त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि म्हणून म्हणतात की या सर्व महिला पालकांनी जरी वेळ असेल तर आपल्या स्वयंपाकात स्वयंपाक करता करता आपल्या लहानग्याला विविध प्रकारे आपण शिक्षण घेऊ शकतो म्हणून तो एक प्रयत्न आपण करावा. आणि शाळा ही आपली आहे कारण आपण ज्या अर्थी इतक्या प्रचंड संख्येने उपस्थित राहिला त्या अर्थी निश्चितच आपल्याला शाळेबद्दलच प्रेम आहे. पण आता पुन्हा आपण त्या विषयावर येतो की आपला पाल्य ज्या शाळेत जातो त्या शाळेत काय अडचणी आहेत का मग आपण विविध समित्यांवर काम करतो तर तिथे आपण सूचना मांडू शकता एकही सूचना आलेली पण आपण जर यात सहभाग घेतला तर आपल्या लक्षात येईल की इथे काही अडचण आहे का. जसं मागच्या वर्षी पाहिलं की कोणीतरी पालकांनी सांगितलं की वर्ग बंद कर ठीक आहे त्यांनी सांगितलं पुढच्या तो पण काढली की नाही म्हणजे साध्या गोष्टी आजकाल आपण पाहतोय आजच्या परिस्थितीमध्ये बाहेर अनेक जण या वेगवेगळ्या प्रकारे आजारी आहे. आता तो ज्याच्या खूप जास्ती दोन वर्ष आपण घेतली तो जरा बाजूला पडला पण आता डेंग्यू असेल चिकन गुन्हा असेल व्हायरल इन्फेक्शन असेल त्याने खूप जण आजारी पडतोय. मग आजारी पडण्याचं कारण काय सध्या आपला पाल्य जर आजारी पडतो तर आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे कुठे घाण आहे अस्वच्छता आहे शाळेमध्ये काही कसं आहे का हे आपण डोळे पुढे ठेवून पाहिलं पाहिजे. या साऱ्या गोष्टी आहेत पण आपल्या आणि आपल्या पाल्याचं आरोग्य चांगलं तर तो शिक्षण घेऊ शकतो म्हणून या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. आपल्या शाळेमध्ये आपण या दृष्टीने निश्चितच प्रयोग करीत असतो वातावरण चांगलं राहावं आरोग्यपूर्ण राहावं म्हणून आपण प्रयत्न करतो. म्हणून तुम्हाला माहिती या ठिकाणी आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे कुठल्याही शाळेमध्ये नाही अजून रचना विचारत पण नाही नाशिकमध्ये कुठल्याही शाळेत नाही आहे पण अग्निप्रतिबंधक योजना जवळजवळ प्रचंड प्रमाणात खर्च करून आपण ही तिथे यंत्रणा उभारलेली आहे सुविधा यावी म्हणून मोठमोठ्या आपण जिथे काम करता कारखान्यांमध्ये योजना आहे ती या ठिकाणी राबवली आहे. विद्यार्थ्यांना अधिक काय देता येईल का म्हणून आपण एमसेटचा पूर्ण करून घ्यायचा. आता एमसेट मागच्या दोन वर्षापूर्वी प्रतिसाद चांगला होता म्हणजे गुरुकडे आपण होतो आणि दुःख याचं आहे की आपण मराठी माणूस नेहमी कुठंतरी काटकसर करण्याचा प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त बनत की आधी आपल्या अंगी आलं आहे आपल्या अंगी नाही आहे म्हणून आपण अनेक गोष्टी करतो बाहेर आपल्याला माहित आहे. विशेषतः दरवर्षी तुम्ही जर ऐकलं वाचलं तर रस्त्यावर अनेक अपघात होतात आणि अनेक मृत्यू होतात याचं कारण ट्रॅफिकचे नियम न पाळणे आणि म्हणून आपण स्वतः नियम पाळून आपल्या विद्यार्थ्यांना ते नियम पाळायला शिकवलं पाहिजे की रस्त्यावर जात असताना डाव्या बाजूने चाललं पाहिजे रस्त्यामध्ये उभं राहता कामा नये गप्पावर उभं राहता कामा नये वाहन चालवत असेल आपण अनेक वेळा लहान मुलांना वाहन देतो ते वयात आले नाही आहेत पण आपण औषधे देतो आणि आनंदाने अभिमानात सांगतो की याला गाडी चालवता येते पण त्याला अपघात होऊ शकतो आणि म्हणून अशा गोष्टी आपण टाळाव्या. अगदी साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला म्हणतो ते की वाहतुकीच्या नियमापासून सुरुवात करावी जशी आरोग्याचा आपण घरी काळजी घेतो की उठल्यानंतर दात घासणे वगैरे तोच प्रकार या गोष्टीचा आपण करू शकतो. तर या एमसेबद्दल मी सांगत होतो की हा की अर्धसैनिकी शिक्षण आपण देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आज मी पाहिलं असेल काही विद्यार्थी आता बसलेले आहेत
पण आपल्या इतर पाण्यापेक्षा विद्यार्थी वेगळे दिसतात की पंतप्रधान असे त्यांनी युनिफॉर्म घातलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे युनिफॉर्म घातला की एक प्रकारे शरीरामध्ये टेन्शन निर्माण होतो आणि असं टेन्शन निर्माण झालं की वावगं काही करण्याची आपली इच्छा होणार नाही हिंमत होणार नाही या युनिफॉर्म मध्ये एवढी ताकद असते की तो चांगलंच काम करेल आणि म्हणून आपल्या जर पाल्याला अधिक चांगलं Yeah.